व्यंजने व बाराखडी, कौशल्य, श्रवण, वाचन, लिखाण, इयत्ता पाचवी। व्यंजने, एकूण व्यंजने 34 आहेत। त्यांचा उच्चार करताना जीभ, कंठ, टाळू, दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होतो, त्यांना व्यंजन म्हणतात। क कमळ, ख खडू, ग गवत, घ घर। इथे जर तुम्ही पाहिलं तर डच्या समोर एक छोटासा टिंब आहे, म्हणून याचा उच्चार न असा केला जातो। न वाङ्मय, च चटई, छ छत्री, ज जहाज, झ झगा, त्र त्रिशूल, ट टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढग, न बाण, त तबला, थ थवा, द दगड, ध धरण, न नळ, प पतंग, फ फणस, ब बदक, भ भडजी, म मका, य यज्ञ, र रथ, ल लगोरी, व वड, श शहाळे, श षटकोन, स ससा, ह हत्ती, ळ गूळ, क्ष क्षत्रिय, ज्ञ ज्ञानेश्वर। आता आपण बाराखडी पाहूया। व्यंजनांना स्वर व मात्रा लावल्यानंतर जे अक्षर तयार होतं ती म्हणजे बाराखडी। आता इथे पहा, क ची बाराखडी तुम्हाला दिसत आहे। क इथे क चा पाय मोडला गेलेला आहे, त्याला स्वर लागलेला आहे अ, मात्रा काहीही नाही, क। त्याच्यानंतर क अधिक आ, काना, का। क अधिक ई, पहिली वेलांटी की। क अधिक ई, दुसरी वेलांटी की। क अधिक ऊ, पहिला उकार कू। क अधिक ऊ, दुसरा उकार कू। क अधिक रू, क्रू। क अधिक ए, एक मात्रा के। क अधिक ए, दोन मात्रे कै। क अधिक ओ, एक काना एक मात्रा को। क अधिक औ, दोन मात्रे एक काना कौ। क अधिक अम, अनुस्वार कम। क अधिक आहा, विसर्ग काहा। ज्या पद्धतीने मी तुम्हाला क ची बाराखडी दाखवली त्याच पद्धतीने तुम्ही ख ची बाराखडी लिहायची आहे। आता तुम्ही व्यंजने व बाराखडी शिकला। आता खालील चित्रासमोर योग्य ते व्यंजन लिहा। येथे तुम्हाला योग्य ते स्वर व मात्रा लिहायचे आहेत, तसेच क ते म आणि श्रची बाराखडी लिहायची आहे।